हॅलो स्टुडंट्स, आपण आधीच्या सेशनमध्ये आपण हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग बघितलेलं आहे आणि सिम्पल सीचा प्रोग्राम कसा करायचा हे आपण आधीच्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. आजच्या आपण सेशनमध्ये काय बघणार आहोत, तर आजच्या आपण सेशनमध्ये बघणार आहोत इनपुट आउटपुट फंक्शन्स कुठले आहेत सीमध्ये, आणि त्याच्याबरोबरच आज आपण बघणार आहोत अरिथमॅटिक ऑपरेटर्स कुठले आहेत. मग आता नक्की इनपुट आउटपुट फंक्शन्स म्हणजे काय, तर इनपुट आउटपुट फंक्शन्स म्हणजे आहेत प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. हे सीमध्ये प्रोव्हाइड झालेले इनपुट आउटपुट फंक्शन्स आहेत. मग हे इनपुट आउटपुट फंक्शन्स नक्की कशासाठी लागतात, तर आता कन्सिडर करा, तुम्हाला स्क्रीनवरती काहीतरी मेसेज प्रिंट करायचा आहे. मग मेसेज प्रिंट करण्यासाठी आपल्याला जे फंक्शन लागणार आहे त्या फंक्शनला म्हणणार आहे आपण प्रिंटएफ. आणि आपल्याला युजरकडून, म्हणजे युजर म्हणजे आता सध्या तुम्ही प्रोग्राम करता तर तुम्हीच प्रोग्रामर आहात, तुम्हीच युजर आहात. पण आता तुम्हाला युजरकडून काहीतरी इनपुट ॲक्सेप्ट करायचं आहे. युजर म्हणजे काय, हा जो आपल्याला समोर दिसतो आहे कीबोर्ड, या कीबोर्डवरून तुम्हाला इनपुट ॲक्सेप्ट करायचा. सिम्पल कॅल्सी आहे, कॅल्सीवर तुम्ही लिहिता 5 प्रेस करता, 3 प्रेस करता, 8 प्रेस करता. मग आता तुम्ही सिस्टीमला काय देताय, ते इनपुट देताय. मग सिस्टीमकडून जर तुम्हाला इनपुट, म्हणजेच आपल्या कीबोर्डकडून जर आपल्याला इनपुट ॲक्सेप्ट करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण स्कॅनएफ हे फंक्शन्स यूज करतो. म्हणूनच प्रिंटएफ आणि स्कॅनएफला आपण इनपुट आउटपुट फंक्शन्स म्हणतो सीमधले. मग हे फंक्शन्स आहेत हे आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड करून ठेवलेले आहेत. मग कोणी प्रोव्हाइड केलेत बरं हे फंक्शन्स, तर हे फंक्शन्स आपल्याला प्रोव्हाइड झालेले आहेत stdio.h. stdio.h चा मिनिंग काय आहे, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल ही प्रत्येक प्रोग्रामसाठी तुम्हाला इन्क्लूड करावी लागते. हे आपण प्रिव्हियस सेशनमध्ये थोडंसं पाहिलेलं आहे. आता आपण हे इन डिटेलमध्ये आता आपण बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात प्रिंटएफ फंक्शन. तर प्रिंटएफ फंक्शन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कुठलाही मेसेज जो आहे तो स्क्रीनवरती आपल्याला प्रिंट करायचा आहे, तर आपण सिम्पल यूज करणार आहे प्रिंटएफ फंक्शन. तर आता प्रिंटएफ फंक्शनचा सिंटॅक्स हा एक आहे जो तुम्हाला माहिती आहे, फक्त डबल कोट्समध्ये काय टाकायचं, जो तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा आहे तो. म्हणजे एक्झाम्पल, जर मला प्रिंट करायचा असेल हॅलो, तर मी हॅलो कुठे टाकणार, प्रिंटएफ, आणि इथे लिहिणार आहे मी हॅलो. आलं लक्षात, तर जो काही तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा काहीही मेसेज, तो फक्त तुम्ही डबल कोट्समध्ये टाका, तो तुमच्या स्क्रीनवरती प्रिंट होईल. हा एक सिम्पल सिंटॅक्स आहे. आणि दुसरा आपण अजून एक सिंटॅक्स बघणार आहे, फॉरमॅट स्ट्रिंग म्हणजे जी प्रिंट करायची ती स्ट्रिंग, आणि ह्याच्याबरोबर असते ही आर्ग्युमेंट लिस्ट. आता ही आर्ग्युमेंट लिस्ट काय आहे हे आता आपण थोडंसं पुढचा प्रोग्रामकडे आलो की आता आपण ते डिटेलमध्ये बघूयात. नेक्स्ट फंक्शन आहे ते आहे स्कॅनएफ. तर स्कॅनएफ फंक्शन काय, प्रिंटएफने प्रिंट केलं सिस्टीमवरती, आता स्कॅनएफ काय करायचं आहे, कीबोर्ड थ्रू तुम्हाला इनपुट ॲक्सेप्ट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण स्कॅनएफ यूज करतो. म्हणजे स्कॅनएफ इज यूज टू रीड डेटा फ्रॉम एस टी डी इन म्हणजे स्टँडर्ड इनपुट डिव्हाइसवरून, स्टँडर्ड इनपुट स्ट्रीमवरून जर तुम्हाला इनपुट रीड करायचं आहे, म्हणजेच तो नॉर्म आपला काय असतो, कीबोर्ड, त्याला त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, स्कॅनएफ हे आपलं फंक्शन. मग आता स्कॅनएफचा सिंटॅक्स काय बघूयात. तर स्कॅनएफमध्ये आपण यूज करणार आहे फॉर्मॅट स्पेसिफायर आणि आर्ग्युमेंट लिस्ट. आणि हे आर्ग्युमेंट लिस्टच्या वेळेस इथे आपण यूज करणार आहोत ॲम्परसेंट. आर्ग्युमेंट लिस्ट बरोबर स्कॅनएफमध्ये आपण यूज करतो ॲम्परसेंट. आता काय यूज करतो, त्याचा पर्पज काय, हे डिटेलमध्ये जसा जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी क्लिअर होत जाईल. कळालं, फॉर्मॅट इथे आपण स्कॅनएफमध्ये काय यूज करणार आहोत, फॉर्मॅट स्ट्रिंग. आता इथे फॉर्मॅट स्ट्रिंगमध्ये आपण फॉर्मॅट स्पेसिफायर्स यूज करतो. मग स्कॅनएफमध्ये यूज होणारे फॉर्मॅट स्पेसिफायर्स नक्की कुठले आहेत आणि ते काय करतात हे आता आपण बघूयात. तर फॉर्मॅट स्पेसिफायर कुठले आहेत, तर जर तुम्हाला आता कन्सिडर करा, युजरकडून इंटीजर ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे. इंटीजर हे आधीच्या प्रिव्हियस सेशनमध्ये आपण डेटा टाईप्स डेप्थमध्ये बघितलेले आहेत, तर त्या डेटा टाईपसाठीही आपण फॉर्मॅट स्पेसिफायर बघतो. तर इंटीजर जर तुम्हाला होल नंबर युजरकडनं ॲक्सेप्ट करायचा असेल, तर त्या केसमध्ये इंटीजरसाठी तुम्ही %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार आहात. जर तुम्हाला लाँग व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असेल युजरकडून, तर त्या केसमध्ये आपण %ld यूज करणार आहे. तुम्हाला जर युजरकडून एखादा फ्रॅक्शनल नंबर ॲक्सेप्ट करायचा, फ्रॅक्शनल नंबर म्हणजे पॉईंट मला नंबर युजरकडून ॲक्सेप्ट करायचा असेल, तर तेव्हा आपण फ्लोट हा डेटा टाईप यूज करतो. तर त्यासाठी आपण %f हा डेटा टाईप बघणार आहोत, यूज करणार आहे. डबल व्हॅल्यू जर तुम्हाला युजरकडून ॲक्सेप्ट करायची असेल, तर %lf हा आपण फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो. सिंगल कॅरेक्टर ॲक्सेप्ट करायचा असेल, तर आपण %c यूज करतो. आणि जर तुम्ही युजरकडून स्ट्रिंगच ॲक्सेप्ट करत असाल, स्ट्रिंग म्हणजे काय, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, मल्टिपल कॅरेक्टर्स जर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत, जसं की तुमचं नाव,
तुमचा ॲड्रेस हे तुम्हाला मल्टिपल कॅरेक्टर्स ॲक्सेप्ट करायचे, त्या केसमध्ये आपण फॉर्मॅट स्पेसिफायर परसेंट एस हे आपण यूज करणार आहोत. मग आता हे नक्की केव्हा लागणार आहेत, कुठे लागणार आहेत, आता कन्सिडर करा. तुम्हाला आता यूजरकडून एक नंबर ॲक्सेप्ट करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आता यूजरकडून एक नंबर ॲक्सेप्ट करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही आधी मेसेज देणार एंटर नंबर. हा मेसेज आपण कसा लिहिणार, प्रिंटएफ एंटर नंबर. आता जे तुम्ही प्रिंटएफमध्ये लिहिणार आहात ते तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. त्यानंतर प्रत्येक स्टेटमेंट संपलं की सेमिकोलन आपण देणार आहे. मग आता युजरने एक नंबर एंटर करणार. मग आता युजरकडून म्हणजे या कीबोर्डवरून, हा जो समोर आपल्याला कीबोर्ड दिसतो आहे, एंटर नंबर म्हणल्यानंतर तो सिस्टीमकडून नंबर रीड होऊन कुठेतरी स्टोअर झाला पाहिजे. म्हणून त्या केसमध्ये आपण फंक्शन यूज करणार आहे स्कॅनएफ. कुठलं फंक्शन यूज करणार आहे, स्कॅनएफ. आता कन्सिडर करा, तुमचा हा जो नंबर आहे हा नंबर जर तुम्हाला युजरकडून जो रीड करायचा, तो जो तुम्हाला इंटीजर नंबर घ्यायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण लिहिणार आहे डबल कोट्समध्ये परसेंट डी. एक नंबर घ्यायचा आहे म्हणून एक परसेंट डी, दोन नंबर घ्यायचे दोन परसेंट डी. हे आपण आता पुढे पुढे जसं जाऊ तसं समजेलच तुम्हाला. परसेंट डी कॉमा, सिंटॅक्सचा पार्ट आहे हा सगळा. आणि हा नंबर तुम्ही मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर करणार आहात. जिथे आपण मेमरीमध्ये स्टोअर करतो त्याला आपण व्हेरिएबल म्हणणार आहे. आता मी कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार असेल एन वन, तर इथे लिहिताना मी लिहिणार आहे ॲम परसेंट ऑफ एन वन. ॲम परसेंट ऑफ एन वन, इथे मी काय लिहिणार आहे, तर इथे मी लिहिणार आहे ॲम परसेंट ऑफ एन वन. आणि एन वन हा जो माझा व्हेरिएबल आहे हा इंटीजर आहे, तर तो वरती तुम्हाला इंटीजर म्हणून डिक्लेअर करावा लागतो. मग आता इथे जे आपण आता लिहिलेलं आहे ॲम परसेंट, तर ॲम परसेंट हे तुम्ही स्कॅनएफसाठी यूज करता. ॲम परसेंटचा पर्पज काय, की युजरकडून युजरनी जो तुम्ही कीबोर्ड थ्रू जो नंबर एंटर केला, 5 एंटर केला, 10 एंटर केला, 20 एंटर केला, जो काही तुम्ही नंबर एंटर करणार आहात तो स्टोअर कुठे होतो, व्हेरिएबलमध्ये. मग तो व्हेरिएबल आहे कुठे तुमचा, जो तुमचा व्हेरिएबल आहे तो मेमरीमध्ये व्हेरिएबल आहे. मग त्या मेमरीच्या ॲम परसेंटचा मिनिंग आहे ॲड्रेस ऑफ, म्हणजे तुमच्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसला जाऊन तो जो तुम्ही दिलेली व्हॅल्यू आहे ती स्टोअर होते. मग आता तुम्हाला एवढं जर लक्षात आलं नसेल, तुम्हाला सिम्पल हे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण स्कॅनएफ यूज करणार आहे तेव्हा व्हेरिएबलच्या आधी आपल्याला काय कंपल्सरी यूज करायचं आहे, ॲम परसेंट यूज करायचं आहे. समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट ऑपरेटर्स आपण आता बघणार आहोत. मग ऑपरेटर्स कुठले आहेत सीमधले, तर ऑपरेटर्स कुठले आहेत, तर आणि ऑपरेटर्स काय काम करतात, तर ऑपरेटर्स म्हणजे काय, तर ज्याच्या जे काही तुमचे स्पेसिफिक टास्क पर, ऑपरेटर्स म्हणजे काय, की जे काही तुमचे एखादी स्पेसिफिक टास्क परफॉर्म करणार आहेत, म्हणजे जसं प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे सीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स आहेत. ते आता ऑपरेटर्स आपण बघूयात. ऑपरेटर म्हणजे एक सिम्बॉल जो काहीतरी टास्क परफॉर्म करेल. तर त्यातला आता आपण कुठला ऑपरेटर बघणार आहे, तर आपण फर्स्ट ऑपरेटर बघणार आहोत ते आहे असाइनमेंट ऑपरेटर. फर्स्ट ऑपरेटर जे आपण आता बघतो आहे ते आहे आपलं असाइनमेंट ऑपरेटर. मग आता असाइनमेंट ऑपरेटर काय करतं, आता कन्सिडर करा, तुमच्याकडे एक व्हेरिएबल आहे. आता व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचे, व्हेरिएबलचा काय पर्पज आहे हे माहिती आहे तुम्हाला. तर तुमच्याकडे एक व्हेरिएबल आहे इंटीजर एन वन. इंटीजर एन वन इज इक्वल टू, मी काय लिहिलं आहे, 10. इंटीजर एन वन इज इक्वल टू 10, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी असंही लिहू शकता इंटीजर एन वन. हा व्हेरिएबल मी डिक्लेअर केला आणि नंतर जर मी असं लिहिलं एन वन इज इक्वल टू 10, तर एन वन इज इक्वल टू 10 ने काय केलं, इक्वल टू हा जो ऑपरेटर आहे हा इक्वल टू आपला असाइनमेंट ऑपरेटर आहे. हा इक्वल टू आपला कुठला ऑपरेटर आहे, तर इक्वल टू हा आपला असाइनमेंट ऑपरेटर आहे. तर हा असाइनमेंट ऑपरेटर काय करतो, ही जी तुम्ही इथे व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, ही जी तुम्ही इथे 10 कुठली व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, तर इथे तुम्ही व्हॅल्यू जी दिलेली आहे ही व्हॅल्यू आहे 10. ही 10 ही व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर कुठे करायची आहे, एन वन ह्या व्हेरिएबलमध्ये जर तुम्हाला स्टोअर करायची असेल, तर आपण हे जे मध्ये ऑपरेटर कुठलं वापरलं आहे इक्वल टू, ह्याला आपण म्हणणार आहे असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर जे आहे ते असाइनमेंट ऑपरेटर काय करणार आहे, राईट साईडला जी काही व्हॅल्यू आहे तुमची किंवा राईट साईडला जे काही तुमच्याकडे एक्सप्रेशन, तुम्ही जे राईट साईडला जे काही तुम्ही लिहिलेलं आहे ते राईट साईडचे व्हेरिएबलमधली व्हॅल्यू किंवा राईट साईडमध्ये तुम्ही स्टोअर केलेलं एखादं एक्सप्रेशन ते लेफ्ट साईडमध्ये लेफ्ट साईडच्या व्हेरिएबलमध्ये असाईन करायचं काम हा इक्वल टू जो आपला ऑपरेटर आहे तो करणार आहे. इक्वल टू म्हणजे आता तुम्ही जर आता एक्झाम्पल लिहिलं आहे
एन वन इज इक्वल टू 10, तर 10 ही व्हॅल्यू एन वनमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार, म्हणजे राईट साईडला जे काही तुम्ही लिहिलेलं आहे. पण राईट साईडला तुमचा काय असेल, एकतर ऑपरेंड असेल किंवा व्हेरिएबल असेल. पण लेफ्ट साईडला कंपल्सरी, हा ही जी आपली लेफ्ट साईड आहे की नाही, ह्या लेफ्ट साईडला स्टोअर करण्यासाठी कंपल्सरी आपला इथे व्हेरिएबलच पाहिजे. म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला काय पाहिजे, कंटेनर. मग या कंटेनरमध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता, पण लेफ्ट साईडला काय पाहिजे आपला कंपल्सरी स्टोरिंगसाठी जो लागणार आहे तो आपल्याला काय पाहिजे, व्हेरिएबलच पाहिजे. म्हणजे आता मी इथे काय करू शकते, तर इथे बघा एन वन इज इक्वल टू 10 हे झालं, म्हणजे एन वनमध्ये कुठली व्हॅल्यू असाईन झाली, एन वन हा व्हेरिएबल, त्याच्यामध्ये व्हॅल्यू असाईन झाली 10. किंवा मी असंही लिहू शकते एन वन इज इक्वल टू 10 प्लस 20, तर 10 प्लस 20 हे काय झालं, एक्सप्रेशन झालं. कुठलंही प्लस मायनस मल्टिपल एक्सप्रेशन हे मग आता एन वनच्या ठिकाणी 10 प्लस 20, एन वन ह्या व्हेरिएबलच्या ठिकाणी कुठला व्हॅल्यू आली, 30 व्हॅल्यू आली. म्हणजे हे काय झालं आपलं एक्सप्रेशन, ही झाली आपली व्हॅल्यू. आणि तसंच माझ्याकडे अजून एक व्हेरिएबल आहे, कन्सिडर करा, सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करूयात आपण. एक्स हा एक मी व्हेरिएबल घेतला आहे आणि वाय हा पण एक माझा व्हेरिएबल आहे. जर आता मी लिहिलं असं एक्स इज इक्वल टू 40 आणि वाय इज इक्वल टू 20, म्हणजे आता एक्समध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर केली मी 40 आणि वायमध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर केली मी इथे 20. पण आता जेव्हा मी असं स्टेटमेंट लिहील एक्स इज इक्वल टू वाय, तर याच्यामध्ये कुठला व्हेरिएबल आहे तो चेंज होईल, एक्स होणार का वाय होणार, याच्यामध्ये बऱ्याचदा खूप मुलांचा गोंधळ होतो. काही काहींना वाटतं एक्स चेंज होईल, काय काय वाटतं नाही एक्सची व्हॅल्यू वायमध्ये जाईल. तर इक्वल टू जेव्हा तुम्ही यूज करणार आहात तेव्हा प्रत्येक वेळेस काय होणार आहे, जी तुम्ही राईट साईडची व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साईडच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू काय तुमची इथं 20, तर ही 20 ही जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल, एक्स व्हेरिएबलमध्ये. म्हणजे इथे तुमचा चेंज कोण होणार आहे, एक्स. एक्सला कुठली व्हॅल्यू असाईन झाली, 20. आणि जर तुम्ही असं लिहिलं असतं वाय इज इक्वल टू एक्स, तर त्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू कोणामध्ये गेली असती, वायमध्ये. म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर, इक्वल टू इज अ असाइनमेंट ऑपरेटर, हे असाईन करायचं काम करतं. एक्सप्रेशन, व्हेरिएबल, जे काही तुमचं इव्हॅल्युएशन आलेलं आन्सर आहे ते एका कंटेनरमध्ये म्हणजेच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं काम इक्वल टू हे ऑपरेटर करणार आहे, त्यालाच आपण असाइनमेंट असं म्हणतो. आता आपण पाहूयात अरिथमॅटिक ऑपरेटर. तर अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे काय, की जर तुम्हाला कुठलेही मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचे असतील, म्हणजे जसं की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे तुम्हाला माहिती असलं अरिथमॅटिक ऑपरेटर. तुम्हाला कुठलेही मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्या केसमध्ये सी आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेशन प्रोव्हाइड करते. हे अरिथमॅटिक ऑपरेटर्स जे आहेत ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स, म्हणजे जे सिम्बॉल आहे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, ह्याला आपण म्हणतो ऑपरेटर. मग हे अरिथमॅटिक ऑपरेटर्स जे आहेत हे आहेत आपले बायनरी ऑपरेटर. आता बायनरीच का म्हटलं आहे बरं ह्याला, दुसरं का नाही काही नाव. बायनरीचं मिनिंग आहे, जर तुम्हाला ॲडिशन करायचे कन्सिडर करा, तर मी फक्त 5+ लिहून चालेल का, मला ॲडिशन करायचे 5+ लिहिलं नाही चालणार, मी 5+2 लिहिलं तरच मला ॲडिशन येणार आहे 7. म्हणजे 5 आणि 2 हे दोन मला इनपुट द्यावे लागले ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी. म्हणून मिनिमम कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करायचं तर मिनिमम तुम्हाला 2 इनपुट किंवा 2 नंबर्स पास करावे लागतात. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, 2 म्हणजेच इथे आपण ह्याला म्हणणार आहे बायनरी. तर सीमध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी यूज होतात. आता हे कुठले ऑपरेटर्स आहेत मॅथमॅटिकल, तर ते आता डिस्कस करूया. तर फर्स्ट ऑपरेटर आहे जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण हा यूज केलेलाही असतो, तो आहे आपला प्लस. प्लस कशासाठी यूज करतात, ॲडिशनसाठी. त्यानंतर मायनस, सबट्रॅक्शनसाठी, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनसाठी. त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपल्याला असेच साईन यूज करायचे, स्टार. आपल्या कीबोर्डवरती पण तुम्हाला दिसताना स्टारच दिसेल, क्रॉस एक्सचा साईन असतो, क्रॉस तो नाही वापरायचा आहे. डिव्हिजनसाठी आपण यूज करणार आहे डिवाईडचा ऑपरेटर. आणि हा तुम्हाला एक नवीन ऑपरेटर इथे प्रोव्हाइड झालेला आहे, तो आहे मॉड. बाकीचे हे 4 तुम्हाला बेसिक माहिती आहेतच, आता आपण हे थोडंसं डिस्कस करूया डीपमध्ये. आता जर मी इथं म्हटलं की सगळ्या व्हॅल्यूज कुठे स्टोअर होणार आहेत, व्हेरिएबलमध्ये, म्हणजे माझ्याकडे N1 आणि N2 हे दोन व्हेरिएबल्स आहेत, कन्सिडर करा. पहिला नंबर आहे 10, दुसरा नंबर आहे 2. जर मी असं लिहिलं 10+2 असं लिहिलं मी, तर 10+2 काय येणार आहे, 12. म्हणजे प्लस हे ऑपरेटर वापरल्यानंतर मला ॲडिशन येईल, सेम. 10-2 केलं तर मला 8 येईल, 2-10 केलं तर मला -8 येईल, 10×2 केलं तर इथे मला येणार आहे 20. आता 10/2 जर मी 2 केलं तर इथे 10/2 केल्यानंतर मला आन्सर येईल, 2/10 केलं मी तर मला इथे आन्सर येणार आहे
5 हे बेसिक तुम्ही ओरली पण मला सांगू शकता, पण आता इथे माझा लिहिण्याचा पर्पज काय, त्याच्या पुढचं ऑपरेटर आहे मॉड। तर मॉड ऑपरेटर काय करणार आहे, 10 मॉड, मॉडचा मीनिंग पर्सेंटेज वगैरे होत नाही, मॉडचा मीनिंग आहे किंवा ह्याला म्हणतो आपण मॉड्युलस किंवा रिमाइंडर। तर हा ऑपरेटर आपल्याला काय रिटर्न करणार आहे की तुम्ही डिव्हिजन केल्यानंतर जी काही रिमाइंडर उरतो आहे, जी काही आपली बाकी उरते आहे, हे कोण मला रिटर्न करणार आहे, मॉड ऑपरेटर। मग आता इथे जर मी असं केलं 10 / 2 करून जो काही मला रिमाइंडर उरला आहे, रिमाइंडर काय इथे आला आहे माझा 0, तर मॉड ऑपरेटर मला काय देणार आहे 0। मॉड ऑपरेटर काय मला रिटर्न करणार आहे 0, आणि डिवाइड ऑपरेटर मला ही इथे आलेली जी डिव्हिजन आहे ती रिटर्न करणार आहे। अजून एक छोटंसं एक्झाम्पल बघूयात आपण। आता कन्सिडर करा माझ्याकडे फर्स्ट नंबर आहे 5 / 2 जर मी 2 केलं तर इथे मला काय येईल। तर आता बऱ्याच जणांना असं वाटेल की 5 / 2 केल्यानंतर काय 2.5 येईल, पण सी लँग्वेजमध्ये असं होणार नाही। जर तुम्ही डिव्हिजन ऑपरेटर यूज करताय आणि फर्स्ट व्हॅल्यू इंटीजर आहे, सेकंड व्हॅल्यू पण आपली इंटीजर आहे, जर दोन्ही व्हॅल्यू इंटीजर असतील तर येणारं जे आन्सर प्रोड्यूस होणार आहे ते पण आपलं इंटीजरच असणार आहे, त्यामुळे इथे 2.5 येणार नाही, तर तुम्हाला इथे डिव्हिजन येणार आहे 2। म्हणजे दोन्ही जे डिव्हिजन जेव्हा तुम्ही परफॉर्म करणार आहात तेव्हा जर दोन्ही व्हॅल्यू इंटीजर असतील तरच येणार आन्सर प्रोड्यूस होणारे इंटीजर। आणि इथे मी 5 / 2 केल्यानंतर इथे आता मला सांगा 2 × 2 = 4, मग रिमाइंडर काय आला आहे, रिमाइंडर जो आहे तो माझा रिमाइंडर आलेला आहे 1, जो माझा रिमाइंडर इथे 1 आलेला आहे हा 1 मला मॉड ऑपरेटर जो आहे तो मला इथे काय करणार आहे, रिटर्न करणार आहे। लक्षात आलं आहे तुम्हाला इथपर्यंत, मॉड ऑपरेटर आणि डिव्हिजन। मग आता तुम्ही म्हणाल की नाही आहे मला जे आन्सर आहे डिव्हिजनचं, ते डिव्हिजनचा आन्सर मला पॉईंटमध्ये पाहिजे, मग 5, मग त्या केसमध्ये 5 / 2 तुम्ही 2.0 लिहा, म्हणजे एक व्हॅल्यू इंटीजर आणि दुसरी फ्लोट, म्हणजे मिनिमम एक व्हॅल्यू कुठली तरी फ्लोट असेल तरच तुमचं आन्सर इथे काय प्रोड्यूस होणार आहे, फ्लोट। तर ह्या 5 / 2 डिफरन्स लक्षात आला आहे, दोन्ही व्हॅल्यूपैकी एक जर व्हॅल्यू तुमची फ्लोट असेल तरच आन्सर फ्लोटमध्ये येईल, अदरवाईज दोन्ही व्हॅल्यू इंटीजर असतील तर आन्सर इंटीजरमध्येच येणार आहे। इथपर्यंत लक्षात आलं आहे, कारण की हे पुढे आपल्याला बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन किंवा कुठल्याही फॉर्म्युल्यासाठी आपल्याला हे लागणार आहे। तर आता आपण एक सिंपल प्रोग्राम करणार आहोत। तर आता आपण प्रोग्राम काय करायचा आहे, तर आपल्याला युजरकडनं इथे फक्त 2 नंबर ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि आपल्याला त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन डिस्प्ले करायची। आता महत्त्वाचं, प्रोग्राम करा म्हणलं मुलांना जे लगेच पोरं हॅश इन्क्लूड मेन वगैरे टाईप करायला सुरुवात करतात, तसं नसतं। कुठलाही तुम्हाला प्रोग्राम, तो सिंपल तुमचा प्रोग्राम 5-6 लाईनीचा असू दे किंवा तुमचा प्रोग्राम 100 लाईनीचा असू दे किंवा 1000 लाईनीचा असू दे, तुमचा प्रोग्राम लिहिताना बेसिक स्टेप्स काय असतात, आधी जो दिलेला प्रोग्राम आहे इथे मला काय सांगितलं आहे, 2 नंबर युजरकडनं ॲक्सेप्ट करा आणि त्याची काय डिस्प्ले करा, ॲडिशन डिस्प्ले करा आणि त्याची काय डिस्प्ले करा, सबट्रॅक्शन। मग बेसिक कुठलाही प्रोग्राम करताना स्टेप्स काय असतात, तर तुम्हाला आधी हा प्रोग्राम वाचून हे लक्षात घ्यायचं की आता ह्याचं मला नक्की आउटपुट काय बरं जनरेट करायचं आहे, तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे झालं आउटपुट। आउटपुट काय, तर ॲडिशन सबट्रॅक्शन समजलं, म्हणजे एक पार्ट झाला। मग आता हे आउटपुट येण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, तर हे आउटपुट येण्यासाठी मला आधी काय, हे आउटपुट आता कन्सिडर करा 5 + 2 आणि 5 - 2 म्हणजे हे आउटपुट, 5 + 2 हे माझं आउटपुट 7 आणि 5 - 2 हे माझं आउटपुट 3, हे 3 आणि हे 7 हे काय झालं माझं आउटपुट। मग हे आउटपुट जे आहे, हे आउटपुट येण्यासाठी मला नक्की काय करावं लागेल, 2 नंबर ॲक्सेप्ट करावे लागतील ना, त्याशिवाय कशी येणार आहे ॲडिशन, त्याशिवाय कशी येणार आहे सबट्रॅक्शन। म्हणजे आउटपुट येण्यासाठी तुम्ही आता हे विचार करणार आहे की आपल्याला नक्की कुठली प्रोसेस करावी लागणार आहे, तर आता आपल्याला युजरकडनं आधी इनपुट काय घ्यायचं हा विचार करायचा। मग आता इनपुट काय घ्यायचं बरं या प्रोग्रामसाठी, आपल्याला इथे आपल्याला 2 नंबर रीड करायचे, म्हणजे 2 नंबर ॲक्सेप्ट करायचे, झालं इनपुट घेतलं, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असते विचार करायचा की नक्की प्रोसेस काय करायची, मग 2 नंबर घेऊन मग नंतर काय प्रोसेस काय करायची, तर आपल्याला काय करायची प्रोसेस, ॲडिशन करायचे सबट्रॅक्शन करायची। मग ॲडिशन करणं आणि सबट्रॅक्शन करणं ही झाली आपली प्रोसेस, आणि ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी काय येणार आहे, आउटपुट। आणि हे आउटपुट आलेलं आहे, म्हणजे कुठलाही प्रोग्राम असू दे, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, प्रोग्राम एकदा समजला की आउटपुट काय करायचं आणि त्याच्यानंतर आपण हा प्रोग्रामिंगचा, हा आपण प्रोग्रामिंगचा काय यूज करणार आहे, तर इथे आपण हा प्रोग्रामिंगचा IPO यूज करणार आहे, इनपुट
प्रोसेसिंग आणि आउटपुट. एकदा तुम्हाला प्रोग्रामिंगचा आयपीओ कळाला की तुम्हाला इजीली प्रोग्राम करता येणार आहेत, प्रोग्रामिंग करायला घाबरायची काहीही गरज नाही. आणि ही प्रोसेस म्हणजेच काय असतं बरं? लॉजिक. लॉजिक म्हणजे आता ॲडिशन करणं हे सोपं आहे, पण पुढे अजून पुढे आपण थोडंसं अवघड अवघड टास्क बघतो. मग हे तुमचं प्रोग्रामिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते लॉजिक. ते हळूहळू आपण पुढे पुढे जसे आपले व्हिडिओज जातील त्याच्यामध्ये तुमचं लॉजिक असंच डेव्हलप होत जाणार आहे. तर आता तुम्हाला प्रोग्रामिंगचा आयपीओ कळाला आहे, तर आता आपण प्रोग्राम स्टार्ट करूयात. आता मी इथं डेव सी प्लस प्लस जे आहे ते डेव सी प्लस प्लस ओपन करते. तर आधी कुठलाही सी जर आपल्याला प्रोग्राम करायचा असेल तर आपण काय करणार आहे, तर इथे आपण हेडर फाईल जी आहे ती आपण इथे हेडर फाईल इन्क्लूड करणार आहे, stdio.h. ह्याचं डिटेल आपण प्रिव्हियस सेशनमध्ये बघितलेलं आहे. मेन आधी आपल्याला काय दोन नंबर आय पी ओमधला आय काय करायचं आहे, आधी दोन काय करायचं आहे, दोन नंबर घेतले पाहिजेत, त्याशिवाय ॲडिशन येणारच नाही आहे. मग आधी दोन नंबर ॲक्सेप्ट करूयात. मग आधी मेसेज देऊ यूजरला प्रिंट एफ एंटर नंबर वन. मग आता इंग्लिशमध्येच मेसेज द्यायला पाहिजे का, दुसरं कुठल्या लँग्वेजमध्ये देत चालेल चालणार नाही का, असंच लिहिलं पाहिजे का? काहीही लिहा इथं, तुम्ही इथं काहीही असं लिहा, जे काही तुम्ही प्रिंट करणार आहात ते सगळं काही प्रिंट होणार आहे. आता पण आपल्याला कसं समोरच्याला समजायला जरा इझी जावं म्हणून आपण इथे लिहितो एंटर नंबर वन. तुम्हाला मराठी टायपिंगमध्ये जसं तुम्ही व्हॉट्सअपला लिहिता एक नंबर द्या तसं ते लिहिलं तिथं डबल कोट्समध्ये तरी देखील चालणार आहे. एंटर नंबर वन, तो नंबर वन यूजरकडनं एक नंबर घ्यायचा आहे. मग तो नंबर यूजर देणारा म्हणजे कीबोर्ड देणार आहे तो नंबर. मग तिथे तुम्ही जेव्हा लिहिता ना एंटर नंबर वन आणि इथे तुम्ही स्कॅन एफ लिहिल्यानंतर इथं कर्सर ब्लिंक करतो. कुठला नंबर घ्यायचा आहे बरं तुम्हाला? तर आपल्याला आता नंबर घ्यायचा आहे इंटीजरचा. इंटीजरसाठी कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार आहे आपण? परसेंट डी. आणि इथे आपलं मगाशीच ठरलं आहे, इथे काय लिहिणार आपण? एम्परसेंट. एम्परसेंट म्हणजे ॲड्रेसला जाणार आहे आपण, पहिला नंबर झाला. पण ॲडिशन करायला किती नंबर लागणार आहे? दोन. परत इथे मी मेसेज लिहिते एंटर नंबर टू स्कॅन एफ परसेंट डी एम्परसेंट ऑफ एन टू. मग आता एन वन आणि एन टू हे आपले काय आहेत? व्हेरिएबल्स. म्हणजे व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये आपले दोन नंबर स्टोअर होणार आहेत. जे काही व्हेरिएबल्स आपण यूज करतो आहे ते इथे प्रोग्रामच्या वरती जाऊन तुम्हाला काय करायचे असतात? डिक्लेअर करायला लागतात. मग एन वन आणि एन टू हे कुठले व्हेरिएबल आहेत? मी इथं परसेंट डी लिहिलेलं आहे. परसेंट डीचा मिनिंग काय होतो? इंटीजर डेटा टाईपचे आपले काय आहेत? व्हेरिएबल आहेत. म्हणून मी इथे लिहिणार आहे इंटीजर एन वन कॉमा एन टू. मग आता आपल्याला ॲडिशन करायचे. मग नुसतं मी एन वन प्लस एन टू असं लिहिलं तर ॲडिशन होईल, पण ती आलेली जी ॲडिशन आहे म्हणजे मी जर इथं लिहिलं सिम्पल फाईव्ह प्लस थ्री हे असं जर मी लिहिलं तर फाईव्ह प्लस थ्री काय येईल? सेवन. पण सेवन हे जे आउटपुट आलेलं आहे हे स्टोअर करायला कंटेनर नको का? ते स्टोअर करायला तुमच्याकडे काहीतरी व्हेरिएबल पाहिजे. मग तो व्हेरिएबल जो आहे तो आपण कुठे लिहिणार आहे? असाइनमेंट ऑपरेटर यूज करून तो व्हेरिएबल आपण लिहिणार आहे इथे राईट हँड इथे लेफ्ट हँड साईडला. म्हणजे नंबर वन प्लस नंबर टू दोघांची ॲडिशन झाली आणि आलेलं जे उत्तर आहे, आलेलं जे आहे आउटपुट, ते आपलं आन्सर या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालं. तसंच आपण सेम सबट्रॅक्शन करणार आहे एन वन मायनस एन टू. आता फक्त या प्रोग्राममध्ये मी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केली, तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण ट्राय केली तरी पण चालेल. आता आलेलं जे आउटपुट आहे झालं, म्हणजे इनपुट झालं, प्रोसेसिंग झाली म्हणजे आय पी ओचा आय झाला, पी झाला. आता पुढे आलेलं जे आउटपुट आहे ते जो समोरचा यूजर आहे त्याला आपल्याला डिस्प्ले करून दाखवायचं आहे. मग इथे लिहिणार आहे आपण ॲडिशन इज इक्वल टू. आता जर मी असं लिहिलं बघा ॲडिशन इज इक्वल टू, ॲडिशन कशामध्ये आहे? तुम्ही आन्सर व्हेरिएबल घेऊ किंवा इथे मी ॲप्रोप्रिएट व्हेरिएबल घेते एक ॲड. मग आलेलं जे ॲडिशन आहे ती कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली आहे बरं? ती स्टोअर झाली ॲड ह्या व्हेरिएबलमध्ये. मग जर मी इथे डिरेक्टली ॲड लिहिला आणि प्रिंट केलं बघूया आता आपण. आणि अजून एकदा वापरते मी इथे प्रिंट एफ सबट्रॅक्शन किंवा नुसतं सब लिहिते, तुम्हाला हवा तो मेसेज लिहा. आणि इथे सब, कारण की सबट्रॅक्शन कशामध्ये स्टोअर करून ठेवली आहे मी? सब या व्हेरिएबलमध्ये. आणि आता मी आलेलं आउटपुट प्रिंट करते, बघूया आता येते की नाही. आधी प्रोग्राम तुम्हाला आधी काय करावं लागेल? सेव्ह करावा लागेल. मी कंट्रोल एस सेव्ह करते, प्रोग्रामचं नाव देते ॲड सब डॉट सी. कुठलाही सीचा प्रोग्राम स्टोअर करताना त्याचं एक्सटेन्शन आपण सीनी
देणार आहे, सेव्ह केला प्रोग्राम। आता इथे मी प्रोग्राम आधी कंपाईल करते। प्रोग्राम आपला कंपाईल झालेला आहे आणि कंपाईल झाल्यानंतर आपल्याला एरर्स आलेले आहेत। आता एरर्स कुठले आहेत आणि महत्त्वाचं, एरर आला म्हणून काही घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही। विदाऊट एरर तुम्ही जर लर्निंग फेजमध्ये असाल तर विदाऊट एरर कुठलाच प्रोग्राम तुमचा रन होत नाही। एररनी तुम्ही शिकता की आता ही चूक झाली आहे, मग ही रिमूव्ह कशी करायची। तर आता आपण प्रत्येक एरर बघणार आहोत आणि त्या एररमधून शिकणार आहोत आणि त्या एरर रिमूव्ह करून प्रोग्राम सक्सेसफुली प्रोसेस करणार आहे। तर आता फर्स्ट एरर तुम्ही जर बघितली तर आपल्याला इथे एरर आलेली आहे, थोडीशी स्क्रीन मॅक्झिमाइज करते मी। तर इथे आपल्याला एरर आलेली आहे, ॲड सब हे जे व्हेरिएबल आहेत आपले, ॲड सब हे व्हेरिएबल आपले काय, तर ॲड आणि सब हे जे व्हेरिएबल आहेत हे अनडिक्लेअर, सब व्हेरिएबल अनडिक्लेअर। म्हणजे तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये जेव्हा कुठलेही व्हेरिएबल्स यूज करता तर इथे आपला हा ॲड हा व्हेरिएबल आहे, सब हा व्हेरिएबल आहे, तर तो व्हेरिएबल आपल्याला इथे काय केला पाहिजे, डिक्लेअर केला पाहिजे सब। आणि इथे मी दुसरा व्हेरिएबल कुठला वापरला, ॲड, तो इथे मी डिक्लेअर करते। आणि सगळं डिक्लेरेशन झाल्यानंतर इथे आपण सेमी कोलरनी प्रत्येक स्टेटमेंट आपलं काय होतं, टर्मिनेट होतं। चेंजेस केले, परत एकदा प्रोग्राम सेव्ह करायचा कंट्रोल एसनी आणि पुन्हा एकदा कंपाईल करायचा। आता मी कंपाईल आणि रन दोन्ही स्टेप एकत्र केला, तुम्हाला हवं तर मी सेपरेटली आधी कंपाईल करून दाखवते। कंपाईल, जर तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला तर तुम्ही इथं बघा की तुम्हाला एरर्स किती आलेले आहेत, झिरो। वॉर्निंग ज्या आहेत त्या झिरो आलेल्या आहेत, म्हणजे आपली फाईल सक्सेसफुली कंपाईल झाली आहे। रन करण्यासाठी ती आता रेडी आहे, तर रन करूया। एंटर नंबर वन, बघा इथे एंटर नंबर वन झाल्यानंतर इथं कर्सर ब्लिंक होतो आहे। कर्सर ब्लिंक होतो आहे म्हणजे इथे स्कॅनएफ फंक्शन वाढ बघताय की कधी एकदा युजर इथे मला नंबर देतो आहे। मी इथे नंबर देते 5। परत एंटर नंबर टू, हा एंटर नंबर टू आपण प्रिंट केलेला मेसेज, एंटर नंबर टू, नंबर दिला मी इथे 60। तुम्हाला हवा तो तुम्ही नंबर द्या। आणि इथे बघा, ॲडिशन इज इक्वल टू काय आलं आहे, ॲड, सबट्रॅक्शन इज इक्वल टू काय आलं आहे, सब। नाही आलं आउटपुट, आउटपुट आलं नाही, कारण की रिझन हे आहे, कारण की जे तुम्ही प्रिंटएफमध्ये लिहिता डबल कोट्समध्ये जे काही तुम्ही लिहिलेलं आहे, तर डबल कोट्समध्ये लिहिलेला जो मेसेज आहे तो आपला ॲज इट इज प्रिंट होतो। मग तो ॲज इट इज प्रिंट होऊ नये, मग आपल्याला हवं आहे काय नक्की। तर आता आपण काय केलं इथे लक्ष द्या, जरा थोडं समजून घ्या। आता इथे आपण काय केलं आहे, तर इथे आपण लिहिलं आहे एक व्हेरिएबल वगैरे, इथे आपण प्रोग्राम सगळा लिहिलेला आहे। तर ॲड नावाचा एक व्हेरिएबल लिहिला n1+n2, त्यानंतर सब नावाचा पण एक व्हेरिएबल लिहिला n1-n2, आणि त्याच्यानंतर इकडे आपण काय केलं आहे, प्रिंटएफ ॲडिशन इज इक्वल टू ॲड लिहिलं आहे, पण इथं ॲड म्हणल्यानंतर ॲडमधली व्हॅल्यू रिप्रेस व्हायला पाहिजे। म्हणजे ॲड ह्या व्हेरिएबलमध्ये जर तुमची व्हॅल्यू असेल, आता एक्झाम्पलमध्ये n1 व्हॅल्यू होती माझी 5, n2 व्हॅल्यू होती 60, सो ॲडिशनमध्ये पण इथे 56 व्हॅल्यू आली आहे, पण प्रॉब्लेम काय झाला, प्रिंटएफमध्ये जो काही तुम्ही मेसेज डबल कोट्समध्ये लिहिता तो ॲज इट इज प्रिंट झाला आहे, तो ॲज इट इज प्रिंट होऊ नये, म्हणून मग तुम्हाला इकडे काय करायचं आहे, तर इकडे तुम्हाला ॲड लिहायचं नाही आहे। तुम्हाला इथे प्रिंट करताना यूज करायचे फॉर्मॅट स्पेसिफायर। मग इथे %d लिहिणार मी, तर काय नक्की हे पण सांगते, आणि कॉमा देऊन मग आता ॲडिशन जी आलेली आहे ती दोन इंटिजरची ॲडिशन केला, तर ॲडिशन इंटिजरच येणार आहे, 5+2 इंटिजरच। मग आता ही आलेली ॲडिशन रिप्लेस करायची, कारण की डबल कोट्समध्ये लिहिलं तर मेसेज ॲज इट इज येतो आहे, ते बघितलं आहे, ते चालणार नाही। मग ॲड हा जो व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू मला काय करायची आहे, इथे ॲड या व्हेरिएबलमधली जी व्हॅल्यू आहे, ही ॲड ह्या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू मला इथे काय करायची आहे, रिप्लेस करायची आहे, म्हणून मग नंतर मी इथे लिहिणार आहे ॲड। म्हणजे काय होईल की ॲड या व्हेरिएबलमध्ये कुठली व्हॅल्यू आहे, 56, ही 56% ही जी व्हॅल्यू आहे ही %d ठिकाणी रिप्लेस होईल आणि आपल्याला आउटपुट येताना करेक्ट आउटपुट येईल, ॲडिशन इज इक्वल टू, सॉरी 56 नाही, चुकून ॲडिशन इज इक्वल टू 65, ॲडिशन इज इक्वल टू 65, 60+5 65। कळालं इथपर्यंत? आता या प्रोग्राममध्ये लगेच आपण चेंजेस करून बघूयात। इथे जे आपण मगाशी ॲड लिहिलं होतं, ॲडच्या ऐवजी आपण आता इथे लिहूयात %d। आता इथे आपल्याला %d ऐवजी कुठली व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे, तर इथे आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायची ॲडची, त्याच्यानंतर नेक्स्ट परत %d,
इथे सबट्रॅक्शनच्या इथे ह्या पर्सेंटेजच्या ऐवजी कुठली व्हॅल्यू रिप्लेस करायची आपल्याला, सब या व्हेरिएबलमध्ये जी कॅल्क्युलेट होऊन आलेली आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे रिप्लेस करायची. कंपाईल रन एकत्रच करते मी, कंपाईल झाला आहे प्रोग्राम, रन पण झाला आहे. पहिला नंबर देते इथे मी 12, दुसरा नंबर देते इथे मी 10, कुठलेही नंबर द्या. तर इथे बघा, आता मगाशी जे आपल्याला इथं ॲड आणि सब हे जे व्हेरिएबल दिसत होते त्याच्याऐवजी आपल्याला इथं 12 + 10 ॲडिशन 22 आली आणि सबट्रॅक्शन काय आलेली आपल्याला इथे 2 ही सबट्रॅक्शन आलेली आहे. म्हणजे इथे तुम्हाला कळालं, जेव्हा तुम्हाला कुठल्याही व्हेरिएबलमध्ये कॅल्क्युलेट झालेली व्हॅल्यू रिप्लेस करायची असेल तेव्हा प्रिंट एफमध्ये आपण हे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो. आणि सगळ्यात म्हणजे अगदी महत्त्वाचं, प्रिंट एफमध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही व्हेरिएबल लिहिता इथे, तेव्हा इथे बरेचसे मुलं ही चूक करतात की इथे ॲम पर्सेंट लिहितात. तर ॲम पर्सेंट फक्त आणि फक्त स्कॅनएफसाठीच लिहायचं आहे, कारण की त्या ॲड्रेसला फर्स्ट टाईम आपण जाऊन व्हॅल्यू काय करतो आहे, स्टोअर करतो आहे. प्रिंट एफमध्ये जर तुम्ही ॲम पर्सेंट वापरलं तर तुम्हाला एरर लॉजिकल काहीच येणार नाही, पण आउटपुट जे आहे ते चुकीचं जनरेट होईल, ॲड्रेस प्रिंट होतो. ते नेक्स्ट जेव्हा आपण सिरीजमध्ये जेव्हा पॉइंटर घेऊ तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात येईल. तर आता हा आपण प्रोग्राम बघितला आहे, आउटपुट पण आलेलं आहे. तर आता बघूयात पुढे. ह्याच्यामध्ये मला तुम्हाला काही अजून थोडे थोडे चेंजेस सांगायचे, ते आता काय आहेत ते आता आपण बघणार आहे. तर हा आत्ता आपण केलेला प्रोग्राम, ह्याच्यामध्ये तुम्ही सिंपल टोन, आता इथे आपण काय केलं तुम्ही नीट बघा. तर इथे आपण प्रिंट एफ हे स्टेटमेंट दोनदा लिहिलं आहे. प्रिंट एफ इथे पण परत लिहिलं प्रिंट एफ. मग आपण असं नाही करू शकत का की एकदाच लिहायचं प्रिंट एफ, दोन नंबर दे एंटर टू नंबर्स, असं काही नाही की तुम्हाला चार नंबर घ्यायचे आहेत मग तुम्ही प्रिंट एफ चार वेळा लिहिलं पाहिजे आणि चार वेळा स्कॅन एफ लिहिलं पाहिजे, असं काही नाही. अजून तो प्रोग्राम आपण रिड्यूस करू शकतो. मग तो कसा हे आत्ता आपण बघणार. हे आपण बघितलं त्याचा सगळ्यात सिम्पल इझिएस्ट व्हर्जन. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे अजून चेंजेस करत बघणार आहोत. तर आता बघा, इथे आपण प्रिंट एफ आणि प्रिंट एफ जे आपण दोन वेळा लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी एकदा प्रिंट एफ लिहिलं तर चालणार नाही का? चालेल ना. मग तुम्ही इथे लिहिताना कसं लिहिणार? एंटर नंबरच्याऐवजी इथे मेसेज द्यायचा एंटर टू नंबर्स. आता इथे आपण किती युजरकडनं नंबर घेतो आहे? दोन नंबर घेतो आहे. म्हणून पर्सेंट डी किती वेळा लिहायचं? दोन वेळा लिहायचं. त्यामुळं आधीचं जे होतं प्रिंट एफ स्कॅन एफ हे मी काढून टाकलं. पर्सेंट डी त्याच्यानंतर कॉमा देऊन ॲम पर्सेंट ऑफ N1 ॲम पर्सेंट ऑफ N2. म्हणजे काय होईल? पहिला जो तुम्ही नंबर देताय तो N1 स्टोअर होईल आणि दुसरा जो काही तुम्ही नंबर दिलेला आहे तो आपला N2 व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. म्हणजे जे चार स्टेटमेंट होतं त्याच्याऐवजी आपण किती स्टेटमेंटमध्ये लिहिलं? दोन. मला दिसताना कसं दिसणार आहे? चेंजेस केलेत, कंपाईल आणि रन. आता एकदाच इथे मेसेज बघा आला एंटर टू नंबर्स. इथे नंबर दिला मी 4 केल्यानंतर परत इथे जो आपला मार्कर आहे परत इथे आपल्याला इथे कर्सर जो आहे तो आपला कर्सर इथे परत एकदा ब्लिंक होतो आहे. 4 5 ॲडिशन सबट्रॅक्शन इथे मला आलेली आहे. 4 - 5 - 1 ही आपल्याला सबट्रॅक्शन पण इथे बरोबर आलेली आहे. मग आता दुसरं आपण इथे ॲड लिहिलं आहे, सबट्रॅक्शन लिहिलं आहे, ह्यासाठी आपण काय केलं आहे इकडे आपल्या प्रोग्राममध्ये? तर इथे आपण वेगळे व्हेरिएबल्स यूज केले आहेत. म्हणजे तुम्ही जर नीट इथे बघितलं तर ॲडिशन करण्यासाठी मी इथे एक वेगळा व्हेरिएबल घेतला आहे. म्हणजे जसं आता आपण इथे एक व्हेरिएबल कन्सिडर करा, इथे घेतला मी 2 आणि हा घेतला इथे मी 4 N2. मग ॲडिशन स्टोअर करण्यासाठी मी एक वेगळा व्हेरिएबल घेतला आणि इथे मी सबट्रॅक्शन स्टोअर करण्यासाठी 2 - 4 - 2. तर ही जी माझी सबट्रॅक्शन आलेली आहे ही स्टोअर करण्यासाठी मी इथे वेगळा व्हेरिएबल घेतला. मग हे दोन वेगवेगळे व्हेरिएबल घेण्याच्या ऐवजी मी इथे हे दोन व्हेरिएबल न घेता ही जी आलेली ॲडिशन आहे ती मला इकडेच डिरेक्टली प्रिंट करता येणार आहे. म्हणजे इथे मी डिरेक्टली इथे लिहू शकते N1 + N2 आणि N1 - N2. म्हणजे काय होईल की तुम्हाला इथे ही दोन व्हेरिएबलसाठी ही जी एक्स्ट्रा स्पेस लागती आहे ती इथे एक्स्ट्रा स्पेस लागणार नाही आहे. तुमचं दोन व्हेरिएबलमध्येच काम होईल, चार व्हेरिएबल वापरायची पण गरज नाही. म्हणजेच प्रिंट एफमध्ये इथेच तुम्ही पर्सेंट डी नंतर इथेच तुम्हाला जे काही सिम्पल एखादा फॉर्म्युला असेल डिरेक्टली रिप्लेस केला तरी पण इकडे आपल्याला चालणार आहे. म्हणजे इथेच मी काय लिहू शकते ॲडिशन करतो आहे म्हणून N1 + N2 आणि इकडे N1 - N2. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण प्रोग्राम लिहिला होता तो प्रोग्राम जवळपास आपला 12-13 लाईनचा होता, त्यालाच आपण आता रिड्यूस करत करत चाललो आहे. आणि हा प्रोग्राम आपण सिम्पल फक्त एक ब्रॅकेट्स धरून 8 लाईनीमध्ये केलेला आहे. म्हणजे आता तुम्ही पहिला वे बघितला, दुसरा वे बघितला, तिसरा वे, असे मल्टिपल वेजनी तुम्हाला प्रोग्राम सेम प्रोग्राम करता येणार आहे. कंपाईल
रन. एंटर टू नंबर 10, 20. ॲडिशन सबट्रॅक्शन मला इथे डिस्प्ले झालेली आहे. आता आपण नेक्स्ट प्रोग्राम ट्राय करणार आहे, तर आता बघूयात कुठला आहे नेक्स्ट प्रोग्राम आपला. तर नेक्स्ट प्रोग्राम आपल्याला ट्राय करूयात आपण, तर ॲक्सेप्ट रेडियस फ्रॉम यूजर अँड डिस्प्ले एरिया ऑफ सर्कल. मग आता काय करायचं आहे, तर ह्या प्रोग्रामसाठी तुम्हाला काय आउटपुट जनरेट करायचं आहे, तर इथे तुम्हाला सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा. तर आता त्याच्यासाठी तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे, जर मला सर्कलचा एरिया काढायचा असेल तर एरिया काढण्यासाठीचा सर्कलचा फॉर्म्युला काय आहे. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे पाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ सर्कलचा, तर पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मग आता जेव्हा आपण सीमध्ये प्रोग्राम करतो तेव्हा तुम्हाला आर स्क्वेअर डिरेक्टली लिहिता येणार नाही, तर तुम्हाला ह्याला आरला रिप्लेसमेंट लिहावी लागेल, आर इंटू आर. म्हणजे तुम्हाला आर क्यूब करायचं असेल कन्सिडर करा नंतर कुठल्या तरी फॉर्म्युलासाठी, तर मग आर इंटू आर थ्री टाईम्स लिहावं लागेल. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला पाय हा आपल्याला कुठेही आपल्या कीबोर्डवरती हा सिम्बॉल सापडणार नाही आहे, त्यामुळे इथे तुम्हाला पायची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे रिप्लेस करावी लागणार आहे 3.14. म्हणजे तुम्हाला इथे रिप्लेस करताना एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे, तर आउटपुट काय जनरेट करायचं आहे, एरिया ऑफ सर्कल. मग एरिया ऑफ सर्कल काढायचा त्याचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला आहे आपला 3.14 आर इंटू आर. म्हणजे आय पी ओ काय झाला प्रोग्रामचा, तर आधी आपल्याला काय करा, यूजरकडनं आधी रेडियस जी आहे ती रेडियस आपण काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे किंवा रेडियस रीड करणार आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करणार आहे, काय कॅल्क्युलेट करणार आहे, एरिया. आणि जो एरिया आपला कॅल्क्युलेट झालेला आहे तो जो एरिया आहे तो एरिया आपण काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे एरिया. म्हणजे हे झालं आपलं इनपुट, ही झाली आपली प्रोसेसिंग आणि हा झालं आपलं जनरेटेड आउटपुट. तर आता हा सिंपल प्रोग्राम लगेच आपण ट्राय करणार आहोत. तर आता मला नवीन प्रोग्राम करायचा आहे, मी एक नवीन फाईल इथं ओपन करते. आधी फर्स्ट तुम्हाला हेडर फाईल यूजरकडनं इन्क्लूड करावी लागणार आहे, हॅश इन्क्लूड मेन प्रिंट एफ एंटर रेडियस. आणि इथे रेडियस जे आहे, जरी आर इंटू आर आपण केलं तरी एकच रेडियस आहे, त्यामुळे यूजरकडनं इनपुट ॲक्सेप्ट करताना एकच घेणार आहोत. आता रेडियस जी आहे ती रेडियस तुम्ही इंटीजरमध्ये घेणार असाल तर इथे परसेंट डी लिहा, फ्लोटमध्ये जर तुम्ही रेडियस घेणार असाल तर परसेंट एफ लिहा. मी इंटीजरमध्ये लिहिते आहे, ॲम परसेंट ऑफ आर इंट आर. त्याच्यानंतर जर तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा तर मी इथे एक व्हेरिएबल घेतला आहे एरिया, फॉर्म्युला काय आपला 3.14 आर इंटू आर. म्हणजे जो आपला एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे तो मी इथे रिप्लेस केला आहे. आणि त्याच्यानंतर मला प्रिंट काय करायचा आहे, एरिया ऑफ सर्कल मेसेज प्रिंट करते इथे. जे आउटपुटमध्ये मेसेज पाहिजे तो आपण डबल कोट्समध्ये टाकला, इज इक्वल टू. आता इथे इज इक्वल टू एरिया लिहून चालणार आहे का, नाही. तर इथे आपल्याला एरियाची व्हॅल्यू रिप्लेस करायची. मग इथे मी परसेंट डी जर लिहिलं तर इथे आपल्याला परसेंट डी चालणार नाही आहे, का, कारण की रेडियस जरी आपली इंटीजरमध्ये असेल तरी 3.14 जे तुम्ही लिहिलं आहे ते 3.14 आपलं फ्लोटमध्ये, एक जरी व्हॅल्यू आपली फ्लोटमध्ये असेल तर आन्सर कॅल्क्युलेटेड कशामध्ये येणार आहे, फ्लोटमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे परसेंट एफ लिहायचं आहे, त्यामुळे एरियाचा जो तुम्ही डेटा टाईप घेणार आहात तो तुम्ही इथे काय घ्या, फ्लोट. आता इथे तुम्ही म्हणाल इथे दोनदा तुम्ही सेमिकोलन दिला आहे, कारण की एक डेटा टाईप संपून जेव्हा दुसरा डेटा टाईप चालू होतो तेव्हा आपण परत एकदा सेमिकोलन देणार आहे. म्हणजे एक डेटा टाईप संपला टर्मिनेशन, दुसरा डेटा टाईप स्टार्ट झाला. आणि इथे परसेंट एफच्या ठिकाणी कुणाची व्हॅल्यू रिप्लेस करायची, कुठल्या व्हेरिएबलची, एरियाची, सेमिकोलन. सेव्ह करते मी प्रोग्रामला, नाव देते मी इथे सेव्ह करताना एरिया ऑफ सर्कल डॉट सी कंपाईल. इथे तुम्ही बघा माझा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला, एरर काही आलेल्या नाही आहेत. आता आपण रन करूया. एंटर रेडियस मला मेसेज आला, इथे एंटर रेडियसच्या ठिकाणी मी इथे रेडियस दिली इथे 4, माझा एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेटेड होऊन आला आहे 50.240002. बाय डिफॉल्ट पॉईंटनंतर तुम्हाला 6 डिजिट जे आहे ते तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. समजलं इथपर्यंत? मग आता हा जर तुम्हाला प्रोग्राम व्यवस्थित समजला असेल तर तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राम ट्राय करायचा आहे, तो आहे ॲक्सेप्ट साईड फ्रॉम यूजर अँड कॅल्क्युलेट एरिया ऑफ स्क्वेअर. अँड कॅल्क्युलेट एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय करायचं आहे, तर आय पी ओ प्रोसेसिंग कळाली, काय करायचं आहे, तर एरिया जो आहे तो तुम्हाला स्क्वेअरचा
कैलक्युलेट करायचा। मग त्याच्यासाठी तुम्हाला एरिया ऑफ स्क्वेअरचा जो आहे तो फॉर्म्युला माहिती पाहिजे। एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय ही पण मी तुम्हाला इथे एक नोट सांगते किंवा एक ट्रिक सांगते। एरिया ऑफ स्क्वेअरचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, साइड स्क्वेअर। मग फक्त इथे तुम्हाला यूजरकडून एक साइड ॲक्सेप्ट करा, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि आउटपुट जनरेट करा। तर आजच्या सेशनमध्ये जे आपण बघितलेलं काय काय आहे, तर कंप्लीट सिंपल अरिथमॅटिक ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर आणि ते ऑपरेटर्स यूज करून सिंपल प्रोग्राम्स कसे करायचे हे पण मी तुम्हाला सांगितले आहेत आणि एक प्रोग्राम तुम्हाला ट्राय करायला सांगितला आहे। तर हा नक्की ट्राय करा। नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुढचे ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर आणि कंट्रोल स्टेटमेंट हे आपण डिस्कस करणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा।